मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. सलमान खान यांच्या घरावरील हल्ला केलेल्या आरोपींना मुंबई क्राईम ब्रांच पोलीस मुंबईमध्ये घेऊन येत आहेत. आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांकडनं अधिकची माहिती दिली जाणार आहे. मुंबई ब्रांचचे जॉईंट कमिशनर लक्ष्मी गौतम पत्रकार परिषद घेऊन सलमान खान याच्या घरावरती झालेल्या गोळीबाराची माहिती देणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालय इथं पत्रकार परिषद होणार आहे. निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत. निखिल, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होतीये दुपारी 1 वाजता, काय कळतंय? नक्कीच गुरुप्रसाद, आज पहाटेच रात्री मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी सलमान खान यांच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या 2 हल्लेखोरांना भुज गुजरात इथून अटक केलेली आहे. त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना आता मुंबईमध्ये विमानाच्या सहाय्याने घेऊन देखील येत आहेत. त्यानंतर आज 1 वाजता ही संपूर्णपणे माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ही पत्रकार परिषद आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. 1 वाजता मुंबई क्राईम पोलिसांचे जॉईंट कमिशनर या ठिकाणी लक्ष्मी गौतम हे संपूर्णपणे माध्यमांना या घटनेबाबत अधिकची माहिती देणार आहेत. नक्की घटना कशा प्रकारे घडली, नक्की या घटनेमध्ये ज्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा मेन मोटिव्ह काय होता, ह्या सर्व गोष्टींवरती जो खुलासा आहे तो या पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे. आणि पोलिसांनी ज्याप्रमाणे ह्या दोघांना भुज येथून अटक करण्यात आलेली आहे, नक्की यांनी कशा प्रकारचं हा जो पळ आहे तो इथून काढलेला होता, यांचा कशा प्रकारे कनेक्शन या संपूर्णपणे हल्ल्यामध्ये आहे हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये उघडकीस येईल. आणि नक्की हा हल्ला सलमान खान याच्या घरावरती कोणत्या अनुषंगाने करण्यात आलेला होता ही संपूर्णपणे बाब आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये समजण्यास मदत होणार आहे. मुंबई पोलिसांची अत्यंत उत्तम कामगिरी आपल्याला या ठिकाणी बोलावं लागेल. 48 तासाच्या आतमध्ये या संपूर्णपणे प्रकरणाला त्यांनी तोडगा दिलेला आहे. म्हणजेच जे आरोपी आहेत संशयित त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि या संपूर्णपणे प्रकरणावरती पोलिसांची पुढील चौकशी सुरू असताना आज 1 वाजता या संपूर्णपणे प्रकरणावरती आपल्याला बरोबर. त्यामुळे आज जेव्हा ही पत्रकार परिषद होते तेव्हा पोलिसांकडनं काय माहिती समोर येते हे बघायचं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याच विषयी अधिक अपडेट घेऊया. रिद्धेश हातीम आपले प्रतिनिधी थेट मुंबईवरनं आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, आज या प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड झालेली आहे ती म्हणजे 2 आरोपी गुजरातच्या भुजमधनं अटकेत आलेले आहेत. क्राईम ब्रांचनं केलेली ही कारवाई आहे. काय माहिती मिळते या सगळ्या ऑपरेशन बद्दलची? नक्कीच आपण पाहिलं, जेव्हा रविवारी ही घटना घडली, घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी व क्राईम ब्रांच यांनी स्वतःचा पथक तयार करून या संपूर्ण घटनेची चौकशी आहे ती सुरू केली. त्याचबरोबर मुंबईतील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पोलिसांना कळवण्यात आले की असे 2 आरोपी आरोपी हे फरार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राला लगत असलेले सर्व राज्य आहेत, मग गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, या सर्व राज्यांच्या पोलिसांना देखील कळवण्यात आलं. आणि त्यानंतर गुजरात पोलिसांना माहिती मिळाली की मुंबई पोलिसांना पाहिजे तो आरोपी तो गुजरात येथील कच्छमध्ये असेल माता की मड या मंदिरा परिसरात आहे. आणि पोलिसांनी सापळा रचत या 2 आरोपींना अटक केलं. अटक केल्यानंतर गुजरात पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्या दोन्ही आरोपींनी, अर्थात जे दोन्ही आरोपी पाल आणि गुप्ता या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसंच जे गुजरात पोलीस आहेत त्यांना देखील तपासामध्ये असं आढळून आलं आहे की जे दोन्ही आरोपी आहेत ते लॉरेन बिश्नोय जे मेंबर आहेत, म्हणजे त्या लॉरेन बिश्नोय जे गँगस्टरच्या ग्रुपचे मेंबर आहेत. आणि त्या अनुषंगाने आता देखील गुजरात पोलिसांचे देखील तपास सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे गुजरात पोलिसांनी जेव्हा त्यांना काल रात्री जेव्हा ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान जेव्हा त्यांनी संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं.